घरगुती रामबाण उपाय. ताप उतरण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे तुळस घालून केलेला चहा प्यायल्याने ताप लवकर उतरतो. 2. जर थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो. 3. डोकं दुखत असेल तर चिमूटभर मीठ घेऊन जिभेवर ठेवायचं आणि 30 सेकंदानंतर साधं पाणी 1 ग्लास पिऊन टाका, याने डोके दुखी लगेच थांबते. 4. ज्यांना पोट कमी करायचं आहे त्यांनी आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल गरम करून नाभी मध्ये सोडा आणि यामुळे पोट कमी व्हायला लागते. 5. कॅन्सर होऊ नये असे वाटत असेल तर हळद घेऊन त्यामध्ये एक थेंब पाणी सोडून हरभरा डाळी एवढी गोळी तयार करा, त्याच्यावर कोमट पाणी प्या, यामुळे कॅन्सर पासून तुम्ही नेहमी लांब राहाल. 6. झोपताना बेंबी अथवा नाभीमध्ये तूप किंवा मोहरीचे तेल घातल्यास शरीरातील उष्णता बाहेर पडते, त्यामुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स फोड सगळेच नष्ट होतात. 7. तुम्हाला नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तर कडुलिंबाची पाने खा, तसेच कधीही तिखट आंबट आणि गोड पदार्थ एकत्र खाऊ नका, तसेच आंबट फळे खाणे देखील टाळा. 8. गुडघेदुखी किंवा सांधेदुखी पायांवर सूज आली असेल तर एरंडेल तेल कोमट करून त्या जागेवर हलक्या हाताने मसाज करा आणि तेल जिरवा, याने सूज कमी होते आणि हाडे दुखणे लगेच नाही पण दररोज हा उपाय केल्याने आराम मिळेल. 9. रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास आतड्यांचे आरोग्य चांगले राहते, तसेच रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने यकृत निरोगी राहते. 10. मधुमेह असणाऱ्यांनी आहारामध्ये दालचिनीचा आवर्जून समावेश करावा. दालचिनी स्वादुपिंडाला इन्सुलिन सोडण्यास मदत करते, जे शरीरात ग्लुकोज प्रक्रियेस प्रोत्साहन देते. त्यामुळे 1 चमचा दालचिनी पावडर 1 ग्लास मध्ये टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी प्या, याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. तसेच कडुलिंबाची पाने देखील खूप फायदेशीर आहेत. 11. साबुदाणा खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्यात ग्लुटेन नसते. साबुदाणा हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करते आणि लोहाची कमतरता टाळण्यासाठी साबुदाणा खूप फायदेशीर ठरते. 12. जर तुमचा माथा ठणकत असेल तर लवंगाचे तेल लावावे. 13. केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी 1 ग्लास पाण्यात कडुलिंबाची पाने अर्धा लिंबू सालासकट टाकून 2 चमचे तांदूळ टाकावे. साधारणतः 10 मिनिटे बारीक गॅसवर पाणी उकळून त्यानंतर थंड झाल्यावर वर शॅम्पू टाकून धुवावे. यामुळे केसांमध्ये कोंडा झालेला असेल तर तो मुळासकट निघून जातो, तसेच केस देखील चमकू लागतात. 14. कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यास अनेक रोग बरे होऊ शकतात. 15. बऱ्याच लोकांना रात्री जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याची सवय असते, परंतु रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने फॅटचे व्यवस्थित पचन होत नाही आणि वजन देखील वाढते. 16. दह्यामध्ये दुधापेक्षा 15 पट जास्त कॅल्शियमचे प्रमाण असते. 17. शिळी भाकरी फेकून देण्याची चूक कधीही करू नका, त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. दुधासोबत शिळी भाकरी खाल्ल्याने अपचन, गॅस, ऍसिडिटी आणि पोटाच्या अनेक समस्या देखील दूर होतात. 18. जास्त खोकला येत असेल तर 1 चमचा अद्रकचा रस आणि 1 चमचा मध हे चांगले मिक्स करून हे मिश्रण घ्यायचं आहे. यामुळे घशातील इन्फेक्शन कमी होते, तसेच छातीतील कफ पातळ होतो, याने लवकर आराम मिळतो. 19. चालण्याचा व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला हृदय रोगाचा त्रास कधीही होणार नाही. 20. मोठ्या केळ्यांपेक्षा लहान केळीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. 21. जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर जेवणामध्ये ओवा खायला विसरू नका, किंवा ओवा आणि बडीशेपचे मिश्रण जेवणानंतर खाल्ले तरीही तुम्हाला गॅसची समस्या होणार नाही. 22. कच्चा मुळा खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. 23. हातपाय जर काळे पडले असतील तर दिवाळीला आपण जे उटणं लावतो त्या उटण्यामध्ये दूध मिक्स करून हातपायांना किंवा चेहऱ्याला लावा, याने काळवंडलेला चेहरा कमी होतो. 24. रात्री जेवणामध्ये कधीही बटाटे खाऊ नये, यामुळे रात्री पचनक्रिया ही मंदावलेली असते, त्यामुळे वजन वाढते. 25. जेवणानंतर वज्रासनात बसल्याने वात नियंत्रित राहतो. 26. रात्री जेवणानंतर लसणाची 1 पाकळी खावी, यामुळे वजन झपाट्याने कमी होते. 27. जर तुम्ही फ्रीजमध्ये ब्रेड ठेवत असाल तर ते आजच थांबवा, कारण सामान्य तापमानात उघड्यावर ठेवल्यास जास्त काळ टिकतो, पण फ्रीजमध्ये लवकर खराब होण्याचा धोका असतो. 28. स्ट्रॉबेरी खाल्ल्याने दात नैसर्गिकरित्या पांढरे राहतात. 29.
जर तुम्हाला त्वचे संबंधी आजार असेल तर बेसन पिठामध्ये चंदन पावडर, हळद आणि एलोवेरा जेल किंवा गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावून मसाज करा. 30. फ्रीजच्या पाण्याऐवजी कधीही माठातील पाणी प्या. फ्रीज मधील थंड पाणी शरीरासाठी खूप हानिकारक असते. 31. एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये, त्यामुळे छातीत दुखू लागते. त्यासाठी पाणी पिताना नेहमी खाली बसूनच पाणी प्यावे, त्यामुळे वजन देखील कंट्रोल मध्ये राहते. आणि जर तुम्ही उभे राहून पाणी पिले तर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. 32. निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर पूर्णपणे काढून टाका, तसेच मिठाचे प्रमाण देखील कमी करा. सॅलेड, दही, ताक इत्यादींमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मिठच वापरा, ते खूप शरीरासाठी फायदेशीर आहे. 33. जर तुम्ही रोज पाण्याचे प्रमाण कमी केले तर ओठ काळे पडू लागतात. 34. दीर्घकाळ टीव्ही कडे झुकून पाहिल्यास पाठीचा कणा आणि मानेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. 35. केसांची जर लांबी वाढवायची असेल तर केस धुवायच्या आधी खोबरेल तेलाने मालिश करूनच केस धुवावे, नाही तर कोरडे केस धुतल्याने केस कोरडे होतात आणि जास्त गळून लागतात. 36. दिवसभरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दालचिनीचे सेवन करा, तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल. 37. हात किंवा पाय मुरगळला असेल तर बर्फाच्या तुकड्यांनी मसाज करा, यामुळे आराम मिळतो. तसेच हात किंवा पाय सुजले असतील तर रगडून कधीही चोळू नये, नेहमी हलक्या हाताने तेलाने मसाज करा. 38. 3 ते 4 लसूण, वेलची आणि 1 चमचा बडीशेप यांचे बारीक चूर्ण करून घ्या आणि हे चूर्ण रोज 1 ग्लास दुधासोबत घेतल्यास दृष्टी सुधारेल आणि चष्मा देखील निघून जाईल. 39. जर तुम्हाला घसादुखीचा त्रास असेल तर चॉकलेट खा. 40. पोटाची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा. महिन्यात असे केल्याने पोटावरची चरबी कमी होते. 41. केस खूप विरळ होत चालले असतील तर केसांसाठी 1 ग्रॅम भीमसेनी कापूर बारीक पावडर करून त्यामध्ये खोबरेल तेल कोमट करून टाका आणि या तेलाने केस धुण्यापूर्वी केसांच्या मुळांशी मालिश करा. 30 मिनिटांनंतर केस धुवा. असे आठवड्यातून 2 वेळा केल्याने केसांच्या समस्या दूर होतात. 42. पोट जड होऊन फुगल्यासारखे वाटत असल्यास दालचिनी चगळा फरक जाणवेल. 43. जर तुमची त्वचा हिवाळ्यात पावसाळ्यामध्ये कोरडी शुष्क पडत असेल तर नेहमी झोपताना बॉडी लोशन लावून झोपा. 44. स्त्रियांना मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवायचा असेल तर गरम पाण्याच्या पिशवीने ओटीपोट शेकवा, याने वेदना कमी होतात. 45. थायरॉइडचा त्रास असलेल्यांनी रात्री तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. 46. काकडी पोटाचा घेर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. 47. केळीचे सेवन नियमित केल्याने उंची वाढते, हाडांची मजबूती आणि लांबी वाढते, त्यामुळे पोटॅशियम कॅल्शियम त्यामध्ये मोठ्या प्रमाणात असते. 48. चेहरा नेहमी सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपायांमध्ये दुधाची साय, चिमूटभर हळद आणि गुलाब पाणी एकत्र करून ही पेस्ट चेहऱ्यावर लावा, यामुळे चेहरा सुंदर आणि फ्रेश दिसतो. 49. रोज झोपण्यापूर्वी ऑलिव्हच्या 2 बिया 1 ग्लास दुधासोबत खाल्ल्याने मुळव्यात बरा होतो. 50. अंधुक दिसत असल्यास संत्र्याच्या रसात काळी मिरी सैंधव मीठ मिसळून सकाळ संध्याकाळ प्यावे. अशाच नवीन घरगुती उपाय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा. धन्यवाद.